सुंदर आहे आवाज बारामतीचा. नमस्कार, मी ऋतुजा. श्रोतहो, आयुष्य घडवणारी माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतहो, आज या कार्यक्रमात आपण सागर गावडे यांच्याशी बातचीत करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा सागरजी, आपल्या या कार्यक्रमात मी ऋतुजा मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार मॅडम. नमस्कार ऋतुजा मॅडम. आज या ठिकाणी वसुंधरा वाहिनीमार्फत 90.4 एफएम या वाहिनीमार्फत आज आम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. याबद्दल मी आपल्या टीमचं तसंच ऋतुजा मॅडमचं सहर्ष या ठिकाणी स्वागत करत आहे. सर, आपला परिचय आमच्या रसिक श्रोत्यांना आपण करू द्या. मी सागर किरचंद गावडे, मुख्याध्यापक या पदावरती जनता प्राथमिक शाळा दौंड या ठिकाणी कार्यरत आहे. गेली 12 वर्ष अध्यापनाचा अनुभव आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विविध अशा शैक्षणिक उपक्रमाबरोबरच अभ्यासाचं संपूर्ण शिक्षण तसेच विविध अशा शिक्षकांना प्रशिक्षण व पालकांना मार्गदर्शन देण्याचं गेली 5 ते 6 वर्ष हे काम करत आहे. अगदी सर, असं म्हणतात की लहानपणापासूनच आपल्याला मोठं काय व्हायचं या गोष्टीची ओढ लागलेली असते. तर एकंदरीत लहानपणी पण तुमचं स्वप्न सुद्धा शिक्षक होण्याचंच होतं का, काय सांगाल? एकंदरीत मला शिक्षण या क्षेत्राविषयी सुरुवाती लहानपणापासूनच आवड होती आणि आता या वयानुसार तर अगदी मी त्या प्रवाहामध्ये गेल्यासारखंच आहे आणि अतिशय छानपैकी हे कार्य चालू आहे. अगदी सर, आपली शैक्षणिक जडणघडण नेमकी काय झालेली आहे, काय सांगाल? माझी शैक्षणिक जडणघडण जर सांगायची म्हटले तर माझं जे शिक्षण आहे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी 1 ते 12 पर्यंत शिक्षण हे झालेलं आहे. त्यानंतर पुढे डीएड कॉलेजला डीएड केलेलं आहे. त्याच्यानंतर बीए, एमए त्याचबरोबर अबॅकसचं हे प्रशिक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे. अशा पद्धतीने एकंदरीत शैक्षणिक जडणघडण ही झाली. अगदी म्हणजे सर, ज्यावेळी आपण पुढच्या वाटचाली करतो त्यावेळी पहिला टप्पा हा नक्कीच खडतर असतो. एकंदरीत ह्या प्रवासाला सुरुवात करत असताना पहिला अनुभव एक शिक्षक म्हणून कशा पद्धतीचा होता? शिक्षक म्हणून जर यामध्ये जर पहिला जर अनुभव सांगायचा म्हटला तर अतिशय खडतर अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीला घरापासून मला लांब राहावं लागलं. शिक्षण सेवक असताना सुरुवातीला पेमेंटचा विषय, इतर आर्थिक अडचणी, त्याचबरोबर थोडस संस्थेमध्ये जर काम जर करायचं म्हटलं तर थोड्याशा त्या ठिकाणी राजकीय आणि सामाजिक पण थोड्याफार अडचणी येत होत्या. परंतु एक असं म्हणतात की थोडासा कालावधी गेल्यानंतर की तो पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये हिरवा सिग्नल, लाल सिग्नल जाऊन पुन्हा ग्रीन सिग्नल आपला चालू होतो. त्या पद्धतीने आता माझी शैक्षणिक जडणघडण आहे ती व्यवस्थितपणे चालू आहे. अगदी सर, 2 वेळा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार आपल्याला लाभलाय. तर या पुरस्कार मिळण्यामागे तुमचं कार्य नक्कीच अतुलनीय आहे. हे नेमकं कार्य काय आहे आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर तुमचा अनुभव काय होता, काय सांगायचं? तर मला 2020 आणि 2021 या सलग 2 वर्षे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार हा मिळालेला आहे. 2020 साली जो पुरस्कार मिळालेला आहे तर तो ज्येष्ठ समाजसेविका डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते महाबळेश्वर येथे हा कार्यक्रम वितरित करण्यात आला. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त 25 शिक्षकांची यामध्ये निवड करण्यात आलेली होती. तर त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून मी एकमेव असा शिक्षक होतो की त्यामध्ये मला सह्याद्री राज्यस्तरीय शिक्षण रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार देण्यामागचं एकमेव कारण असं की सिंधुताई ज्या सपकाळ आहेत ह्या आमच्यासाठी म्हणजे ज्येष्ठ अशा नंदादीप आहेत आणि त्यांनी त्यांच्या ज्यावेळेस आम्ही आश्रमामध्ये वगैरे ताईंच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणाहून एक अशी ती अनाथ मुलं पाहून एक प्रकारची प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी नेहमीच करावं. कारण कसं होतं की सर्वच पालकांची परिस्थिती ही सारखीच नसते आणि हे जे गरीब मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत, ह्या मुलांसाठी पण ह्या बाकीच्याच विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांना सुद्धा काहीतरी शैक्षणिक एक वाटचाल घडावी, त्यांच्याही जीवनात ज्या आपल्या जीवनामध्ये ज्या अडचणी आल्या त्या त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ नये म्हणून आपण त्यांना गणिताचं जे शिक्षण आहे त्याचं प्रशिक्षण आहे तर ते आपण मोफत देण्याचं कार्य या ठिकाणी करत आहे. त्यानंतर दुसरा जो पुरस्कार जो मिळाला
2021 म्हणजे चालू या वर्षीच तो पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा मुंबई अकादमी यांच्या मार्फत तो आयोजित करण्यात आला होता, परंतु कोविड 19 कोविडमुळे हा कार्यक्रम ऑफलाईन स्वरूपामध्ये होऊ शकला नाही. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थनियोजन मंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मला बारामती विद्या प्रतिष्ठान इथे बोलवून घेण्यात आलं आणि दादांच्या हस्ते स्वतः या ठिकाणी पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. तर दादांनी सुद्धा असं सांगितलं की असं स्वतः स्वतःचं कौतुक करून घेऊ नये असं म्हणतात, परंतु दादांनी मला या ठिकाणी एक शाबासकीची थाप दिली आणि जास्तीत जास्त शिक्षक व जास्तीत जास्त विद्यार्थी हे गावडे सरांच्या हातून घडावेत असं त्यांनी दादांनी मला या ठिकाणी नमूद केलं. अगदी सर, आपलं हे कार्य खरंच अतुलनीय आहे. सर, आजपर्यंतच्या इथल्या प्रवासापर्यंत पोहोचत असताना नक्कीच अडचणी तुम्हाला आल्या असतील, तर या सगळ्या प्रवासातला एखादा अविस्मरणीय प्रसंग काय सांगा? अविस्मरणीय प्रसंग जर सांगायचा म्हटलं तर यामध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांना सर्वच परिस्थितीमधून जर शिक्षण जर द्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणीमध्ये आम्ही अविस्मरणीय क्षण असा हा राखून ठेवलेला आहे की ज्यावेळेस विद्यार्थ्यांच्या आम्ही महाराष्ट्राबाहेर भारतामध्ये ज्या अॅबॅकसच्या ज्या परीक्षा राबवत होतो ह्या परीक्षा राबवत असताना एकदा काय झालं की विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वेळेवर पोहोचता आलं नाही. बरेचसे आमचे जे वरिष्ठ होते त्या वरिष्ठांशी विचार विनिमय समन्वय साधून आम्ही त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली आणि त्यामध्ये काही अशी मुलं होती की आमच्या अनाथ आश्रमातील की त्याच मुलांनी शेवट होऊन स्वतः पहिला नंबर त्या ठिकाणी भारत देशातून मिळवलेला आहे. हा एक अविस्मरणीय असा क्षण आहे. सर, त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातील मुलांना देखील तुम्ही अॅबॅकसचं शिक्षण देता, तर एकंदरीत त्या सगळ्या मुलांशी त्या मुलांच्या सहवासात असताना एकंदरीत अनुभव नेमका काय पद्धतीचा होता? अगदी म्हणजे सिंधुताई सपकाळ या समाजसेविका आहेत, ह्या म्हणजे त्या मुलांची मायेच आहे, यांना माये या नावानेच ओळखलं जातं. आणि ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं कार्य करतो म्हणजे तर या ठिकाणी जणू काय असं म्हणतात की स्वर्गात गेल्यासारखंच थोडक्यात त्या ठिकाणी वाटतं की मुलं ही फार लहान आहेत आणि ही लहान वयामध्ये मुलं ही अतिशय छानपैकी अॅबॅकसचं अध्यापन करतात, अध्ययन करतात आणि बाकीच्याही विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांचीही एकंदरीत शैक्षणिक गुणवत्ता ही फार चांगल्या प्रमाणामध्ये सुधारलेली आपल्याला दिसून येते. श्रोतहो, 90.4 MHz आयुष्य घडवणारी माणसे या कार्यक्रमात आपण सागर गावडे यांच्याशी बातचीत करत आहोत. या मुलाखतीमध्ये सर तुम्हाला कोणतं गाणं जरूर ऐकायला आवडेल? माझ्यासाठी जर एक जरूर मराठीमधून जर गाणं जर ऐकवायचं जर असेल तर किंवा जर हिंदीमधून जर गाणं जर आपल्याला जर ऐकायचं असेल तर माझ्यासाठी अमिताभ बच्चन यांचं एक गाणं आहे, दो पल जिंदगी का, हे गाणं आपण या ठिकाणी. अगदी मराठी गाणं सुद्धा तुम्ही जरूर फरमाईश करू शकता. हा, मराठी गाण्यामध्ये एक साधारणतः लहान विद्यार्थ्यांचा जर विचार करता आमच्या तर या नटराई मधील गाणं आपण हे ऐकू शकतो. अगदी श्रोतेहो, आपण हे सुरेलाचं गाणं ऐकू आणि पुन्हा या कार्यक्रमात ऐकत राहा रेडिओ वसुंधरा आवाज. श्रोतेहो, सुरेला शरद आहोत. सर, तुमच्या या क्षेत्राला अनुसरून पुढचा माझा प्रश्न असा असेल की तरुण पिढीला जी काही आजची तरुण पिढी आहे ती या क्षेत्रात येते, तर या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षक म्हणून काय सांगाल? तर यामध्ये जर तरुण पिढीला जर एकमेव जर सल्ला म्हणण्यापेक्षा जर मार्गदर्शन जर करणं जर योग्य ठरलं तर तरुण पिढीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाचं प्रमाण हे चांगल्या प्रमाणामध्ये झालेलं दिसून येत आहे, परंतु त्या प्रमाणात शिक्षणाच्या प्रमाणामध्ये त्यांना नोकरी ही मिळत नाही. तर प्रत्येक तरुणाने या ठिकाणी नोकरीच्या मागे न लागता शिक्षण चालू असतानाच आपला एक छोटासा अगदी लहान व्यवसाय जरी असेल तरी तो व्यवसाय आपण आपल्या पद्धतीने पुढे न्यावा व स्वतःच्या पायावरती आपण स्वतःच्या हिमतीवरती आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे जिद्द चिकाटी सातत्य ठेवून आपण आपल्या पायावरती स्वतःच्या विश्वास ठेवून उभे राहावे असा मला एक तरुणांसाठी हा एक सल्ला द्यावा असं वाटतं. अगदी सर, या कोरोनाच्या महामारीमध्ये फ्रंटलाईन वर्करांसोबत सुद्धा शिक्षकांचं कार्य ह्या लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांचं ऑनलाईन शिक्षण देण्याचं कार्य सुद्धा खरंच महत्वाचं आहे आणि ते देखील चांगलं आहे.
तर या सगळ्या कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन एज्युकेशन देताना, शिक्षण देत असताना तुम्हाला नेमका अनुभव कशा पद्धतीचा आला काय सांगा? यामध्ये ऑनलाईन शिक्षण देत असताना सर्वप्रथम सर्वच पालकांकडे मोबाईलची, कारण एका घरामध्ये जर दोन किंवा तीन जर विद्यार्थी असतील, साधारणतः दोन विद्यार्थी असतील, तर दोन्ही विद्यार्थ्यांना एकाच वेळेस ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी त्यांना बसता येत नव्हतं. ही सर्वप्रथम ही अडचण तयार झाली. त्यानंतर दुसरा जो विषय महत्वाचा आहे, यामध्ये काही प्रमाणामध्ये नेटवर्कच्या मोठ्या प्रमाणामध्ये अडचण येत होत्या. आणि तीन नंबरमध्ये, यामध्ये जरी आपलं जे जग आहे, पूर्ण आयुष्य हे इंटरनेटवर जरी आधारित असेल, तरी पूर्णपणे पालकांना किंवा काही प्रमाणामध्ये शिक्षकांना, विद्यार्थ्यांना त्याचं प्रॉपर असं नॉलेज नव्हतं. ह्या अशा अडचणी होत्या. परंतु ह्या अडचणीवरती हळूहळू मात करत अगदी गेली 16 ते 17 महिने झालेले आहेत की काही प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये ही सुधारणाही हळूहळू होईना ही घडून आलेली आहे. अगदी. पण मुख्याध्यापक म्हणून या पदावर कार्यरत आहात, सर, या मुलाखतीमध्ये जाता जाता आमच्या तमाम रसिक श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छितात? तमाम रसिक श्रोत्यांना असा संदेश देऊ इच्छितो की थोडक्यात जर शैक्षणिक क्षेत्राबद्दल जर बोलायचं म्हटलं, तर सर्वप्रथम जी विद्यार्थ्यांना जी अडचण येते, तर ती गणित विषयाची येते. असं म्हणतात की जर गणित विषय जर आपला जर चांगला असेल, तर अजिबात भविष्यामध्ये आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. त्यासाठी रसिक श्रोत्यांना एक संदेश देऊ इच्छितो की लहानपणापासूनच आपले जर पाळले असतील, तर त्यांना गणित विषयासाठी एक अॅबॅकसचं शिक्षण द्यावं. त्याचबरोबर त्यांचा गणिताचा पाया हा भक्कम करावा. त्याच्याच जोडीला जो आपली थर्ड लँग्वेज जी आहे, इंग्रजी, भारतामध्ये इंग्रजीचं, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये थोडंसं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व हे फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर ह्या जर दोन लँग्वेजवरती जर व्यवस्थितपणे जर आपण अभ्यास केला आणि त्याचा प्रचार आणि प्रसार जर केला, तर नक्कीच आपली सुद्धा विद्यार्थी हे इतर जे प्रगतशील जे राष्ट्र आहेत, जसे अमेरिका, चीन, जपान, यामध्ये की विद्यार्थ्यांकडे कॅल्क्युलेटर नसतं, तिथल्या काही दुकानदारांकडे सुद्धा कॅल्क्युलेटर, कॅल्सी ही अजिबात नसते, तर ते ओरलीपणे आपले सहजपणे तोंडी उदाहरणं देतात. त्यांना म्हणजे तिथील जर एकंदरीत शिक्षण जर सांगायचं म्हटलं की तंत्रज्ञानावरती हे आधारित शिक्षण आहे, तर अशा पद्धतीने आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये थोडासा एक हरीचा वाटा या प्रमाणामध्ये थोडासा बदल करून घेणं हे अपेक्षित आहे, असं मी थोडंसं रसिक श्रोत्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो. अगदी. श्रोते हो, दोन वेळेस राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार सन्मानित सागर गावडे यांच्याशी आपण ही बातचीत केली. सागरजी, आपण वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं आणि आमच्या तमाम रसिक श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.